नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज अभ्यासणार आहोत भारतीय संसद धडा दुसरा। हा धडा अभ्यासताना आपण डिटेल्समध्ये संसदेची प्रक्रिया, कामकाज कसं चालतं हे आपण आज अभ्यासूयात। ह्या अभ्यास करताना भारत संसदेमध्ये असणारे सभागृहांची नावे, त्यांचे कार्य, त्यांच्या मर्यादा हे आपण सर्व अभ्यासू। सर्वप्रथम संसद म्हणजे काय हे अभ्यासल्यानंतर आपण पाहूयात की सभागृह किती आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये दोन सभागृह आहेत, ते म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा। ह्या दोघांना मिळून आपण संसद म्हणतो। ही संसद चे मुख्य काम असते ते म्हणजे कायदे निर्माण करणं, त्यामुळे याला कायदेमंडळ असं देखील म्हटलं गेलं आहे। या कायदेमंडळाची परवानगी घेऊनच मंत्रिमंडळ अनेक निर्णय, अनेक कायदे पास करत असतो। त्यामुळे संसदेचा अभ्यास करताना भारतीय संसदेचे वेगळेपण काय आहे हे आपण आज अभ्यासूयात।